जगभरातील व्यापाऱ्यांच्या संधीचा वेध घेत आपला व्यवसाय जागतिक स्तरावर नेला पाहिजे. गेल्या 5 वर्षात राज्य आणि केंद्र सरकारने जागतिक स्तरावर उद्योगांना प्रोत्साहित दिला आहे असं मत आमदार नीलम गोरे यांनी व्यक्त केलं आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरम आयोजित पश्चिम विभागीय पुरस्कार सोहळा पुण्यात नुकताच पार पडला आहे. यावेळी शिवसेनेचे उपनेते आमदार नीलम गोरे, अफगाणिस्तानचे कॉन्सुल जनरल अब्दुल नफी सरवारी, इथिओपियाचे कॉन्सुल जनरल टेस्मा फरियम मेस्केल, JIBFचे ग्लोबल प्रेसिडेंट डॉक्टर जितेंद्र दोषी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विविध क्षेत्रात यशस्वी उद्योग उभारणाऱ्या 25 उद्योजकांना JIBF पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच विविध करारही यावेळी करण्यात आले. सगळे जग भारताकडे व्यापारी संधीचं दालन म्हणून पाहतायत. विविध देशातील उद्योजक भारतात येत आहेत तर भारतीयांनाही परदेशात व्यवसाय विस्तारासाठी निमंत्रित केलं जात आहे. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने विविध देशात व्यापारासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचं मत नीलम गोरे यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. डॉक्टर जितेंद्र जोशी हॅज एक्सप्लेन हाऊ इज थिंकिंग ग्लोबली अँड ॲक्टिंग लोकली अँड वायसे वर्सा इज वन ऑफ द मोस्ट क्रुशल नीड ऑफ द टाईम. देर आर डिफरंट फोरम्स अँड देर आर गोईंग टू बी मेनी फोरम्स. हाव एवर देर आर सो मेनी पोटेन्शियल्स वेन इट कम्स टू नेटवर्किंग, वेन इट कम्स टू एक्सप्लोरिंग. ॲज अ मेंबर ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल विथ अवर स्पीकर and the president of the assembly and council, we were able to visit more than about 15 countries last 2 years, which included China, Australia, New Zealand. I had been to United Nations for more than 18 times. However, to visit a country and to see and have a dialogue with the ambassadors and the consulates of that particular region is something, you know, it is opening a very big Pandora's box. And I would say that many countries are having very positive feelings about India.